विरोधी दल नेता विजय वडेट्टीवार ने किसान मुद्दे को लेकर सत्ता पक्ष पर प्रहार किया है। उन्होंने कहा है कि महाराष्ट्र में कोकण छोड़ बाकी जगह कम बारिश हुई है, जिससे किसान परेशान है और सत्ता पक्ष रैली और सभाएं में व्यस्त है। सरकार का किसान की ओर ध्यान नहीं है। मी सांगितलं की कोकण सोडून महाराष्ट्रभर आता दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। खरीपाचं पीक पूर्णतः आता नष्ट होत गेलेलं आहे। अनेक भाग त्या भागामध्ये खरीप पीक होऊ शकत नाही। संपूर्ण कोरडा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार, भविष्यात चाऱ्याची टंचाई होणार आणि शेतकऱ्याचे हाल होणार हे आता दिसतंय। परंतु शासन मात्र सभेला सभा प्रतिसभा उत्तर प्रतिउत्तर यामध्येच गुरपडला आहे, यांना बाकी दुसरं काही सुचत नाही आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडण्याचं काम शेतकऱ्याला चाललेलं आहे। आणि म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे की तुम्हाला जर शेतकऱ्याचा थोडा करवडा असेल तर त्वरित याकडे लक्ष द्या, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रातील जनता शेतकरी हे फिरू देणार नाही आणि तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे। तातडीनं दुष्काळ जाहीर करावा। आणि आम्ही काल अमरावतीच्या भागा विभागात होतो, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, मागच्या वर्षीच्या तुलनेत पिकं धोक्यात आली, कोणी बघायला तयार नाही। तिकडे आरोग्याची यंत्रणा आरोग्य तर आरोग्याच्या संदर्भात